ज्या बंडखोरांना माघारी यायचं आहे त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत असं आवाहन आज आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्गमध्ये केलंय. शिवसंवाद यात्रा आदित्य ठाकरेंची सुरू आहे सिंधुदुर्गात जाहीर सभेत. त्यांनी हे आवाहन केलंय, गद्दार हा गद्दारच असतो अशी टीका करत थोडी तरी जर लाज वाटत असेल तर आमदारकी सोडा आणि पुन्हा 40 जागांवर निवडणूक घेऊ आणि मग सत्य जिंकतं की सत्ता जिंकते ते पाहू असं आवाहन आदित्य ठाकरेंनी आज सिंधुदुर्गात दिलं. मी गद्दारी केली हे जनजना वाटत असेल, ज्यांना वाटत असेल की ज्या शिवसेनेने मला राजकीय ओळख दिली त्या शिवसेनेला असं पाडायला नको तोडायला नको असं ज्या ज्या गद्दारांना वाटत असेल त्यांना मी सांगू इच्छितो की तुमच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे सदैव खुले असतील. कारण उद्धव साहेबांचं मन मोठं आहे, हृदय मोठं आहे. काही काही तर असे पण आहेत त्या 40 लोकांमध्ये तुम्ही विचार करा की जे जाऊन परत आलेले आणि त्यांना पुन्हा एकदा आपण आमदारकी दिलेली महत्वाची स्थानं दिलेली. माझं त्यांना म्हणणं अजूनही असं आहे की माझ्या मनात तुमच्याबद्दल राग द्वेष काही नाही आहे. तुम्हाला जायचं आहे ना तिथे, तुमची काही दडपण आहे ती सोडवून घ्यायची ना, आनंदात जा, खुश राहा, तिथे सुखी राहा. आमच्या मनात तुमच्याबद्दल काही नाही, कारण आम्हाला कधी शिकवलं नाही कोणाबद्दल वाईट चिंता, कोणाबद्दलही वाईट विचार करणं हे आमच्या घरात कधीही शिकवलं नाही. तुम्हाला राहायचं तिथे, आनंदात राहा, सुखी राहा, तुमचं जे काही ते सोडवून घ्या, खुश राहा. पण एवढंच थोडं करा, जर थोडी लाज उरली असेल, हिंमत उरली असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या. जे काही जनता ठरवेल ते आम्हाला मान्य असेल आणि ही निवडणूक होऊन जाऊ दे एकदा, होऊन जाऊ दे एकदा. महाराष्ट्र 40 सीटांवर घ्या निवडणूक, बघूया कोण जिंकते. चिपीचे एअरपोर्ट उद्धव साहेबांनी त्याचा पाठपुरावा केला, पाठलाग करून करून घेतलं काम आणि आपण त्याचं उद्घाटन देखील आपण केलं. हा, श्रेयवादासाठी आणि श्रेय घेण्यासाठी वादासाठी खूप लोक आलेले इकडून तिकडून आले असतील, पण जे काम केलेलं आहे ते आपण केलेलं आहे. तसंच येताना मला एक तुम्ही तलाव दाखवलं, तिथे मी मला वाटतं फंड दिलेला. अनेक ठिकाणी अशी वेगळी वेगळी कामं जी आपण केली. आता ह्या नवीन जे काही तात्पुरतं बेकायदेशीर बेईमान गद्दार सरकार आहे त्यांनी स्थगिती दिली आहे, पण हे सगळं नाट्य हे 1-1.5 महिन्याचं आहे. तुम्ही आज लिहून घ्या, हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच. छत्रपतींचा विचार म्हणजे